ज्ञानाच्या आधाराशिवाय प्रगती होत नाही, त्यामुळे ती संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे हे उद्दिष्ट पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे राहिले. त्यामुळेच रयत शिक्षण संस्था देशातील एक नंबर संस्था झाली असून लोकनेते रामशेठ ठाकूर हे संस्थेच्या कार्याला नेहमीच मदतीचा हात खुला करून देत असतात, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी सातारा येथे केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून दानशूर व्यक्तींचा सन्मान आणि गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर संस्थेतील उत्कृष्ट शाखांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रयत शिक्षण संस्थेला जेव्हा जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर नेहमी हाकेला साथ देऊन संस्थेच्या विकासासाठी सातत्याने भरीव योगदान देत असतात. कर्तृत्व, दातृत्व आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देत सामाजिक जाणीव व बांधिलकी जोपासणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व त्यांच्या कुटुंबियांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रयत शिक्षण संस्था मातृसंस्था मानून सदैव रयतेच्या विकासासाठी कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संस्थेला यावर्षी 1,95,00,000 रुपये, शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी 1,30,00,000 रुपये, तर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी 59,90,000 रुपयांची भरघोस देणगी दिली. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, पुस्तक, श्रीफळ व रयत वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शकुंतला ठाकूर यांचा सन्मान आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वीकारला. यावेळी खासदार शरद पवार यांनी सांगितले की कर्मवीर अण्णांनी शिक्षणाचे काम हाती घेतले आणि आपले सर्वस्व झाकून दिले. अण्णांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्ष झाले आणि त्याला खत देण्याचे काम समाजातून झाले असून अण्णांचे स्वप्न असलेले रयत शिक्षण संस्थेचे विद्यापीठ लवकर साकारणार आहे असे नमूद केले. आजचे वर्षांपर्यंत तुम्ही वाचली असतील तर त्याच्यामध्ये एक बातमी आहे, ती बातमी असेल की यंदाच्या वर्षी या देशातून परदेशामध्ये साखर निर्यात झाली त्याची किंमत 40,000 कोटीची आहे आणि या निर्यातीमध्ये 1 नंबरचा वाटा महाग असतात. आता एक कसं झालं की कारखान्याने उभी राहिली, शेतकऱ्यांनी कष्ट केले, उत्तम प्रकारचा ऊस पिकवला आणि ही कारखान्याने चालवण्याच्यासाठी शिक्षित वर्ग जो असतो तो शिक्षित वर्ग गावोगाव उभं करण्याचं काम अण्णांनी केलं आणि त्यामुळेच ही कारखानदारी होऊ शकली आणि या कारखानदारीतून आपण बघतो की आजच्या महाराष्ट्रातनं काही 1,000 कोटीचा माल आपण निर्यात करू शकतो देशाला आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला शेतमजुराला आपण संपर्क करू शकतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण हे शैक्षणिक दालन या सगळ्यांच्यासाठी उभं होतं आणि मेन सर्वसामान्यांना शिक्षण, त्या शिक्षणाची संधी हे सूचनेने त्याच्यामध्ये घेतलेलं होतं. आपण नवीन नवीन काहीतरी कार्यक्रम हातामध्ये घेतो, जाहीर करतो, त्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्यासाठी अनेक दानशूर लोक पुढे येतात, त्यांचं अर्थसहाय्य आपल्याला होतं आणि त्यामुळे आपण त्यांचे नवीन दरवर्षी उभं करतो. यंदाच्या वर्षी जी अण्णांची इच्छा होती की रयतेने स्वतःचं विद्यापीठ काढावं, आज ते विद्यापीठ काढायला आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी मिळाली. राज्यभागाच्याकडून काही गोष्टीची पंचायत झाल्याच्यानंतर कदाचित येत्या जूनपासून तरुण भाऊराव पाटील विद्यापीठ हे आपण या ठिकाणी सुरू करू शकू याची खात्री मला करताना आहे. या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील, व्हाईस चेअरमन भागीरथ शिंदे, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर,
सचिव विठ्ठल शिवणकर, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार प्रशांत ठाकूर, आशुतोष काळे, शशिकांत शिंदे, संस्थेचे सहसचिव संजय नागपुरे, ऑडिटर शिवलिंग मेन कुडळे, जर्नल बॉडी सदस्य अरुण शेठ भगत, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, पी जे पाटील, जनार्दन भगत, शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे जर्नल बॉडी सदस्य महेंद्र घरत यांच्यासह पदाधिकारी आणि रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.